वेलकम फ्रेंड वन अगेन टू अनदर व्हिडिओ तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण महा टी टी दोन हजार एकवीस जी आहे संदर्भात बोलणार आहोत आणि टी परीक्षा जी आहे येणारी टी परीक्षा त्या बाबतीत सुद्धा बोलणार आहोत व्हिडिओ जो आहे तुम्हाला आवडला कदाचित तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवीनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा तर सगळ्यात अगोदर बघा टी परीक्षा मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पार पडली होती आणि त्याच्यानंतर जे आहे तो महाटीटी परीक्षेची इंटरन्यू आन्सर की आणि आता महाटीटी परीक्षेची फायनल आन्सर की रिलीज करण्यात आलेली आहे म्हणजे जवळपास सहा सात महिने उठून गेलेले आहे परीक्षेला तरी सुद्धा महाटीटी परीक्षा दोन हजार एकवीस जी आहे तिचा निकाल लागलेला नाहीये ला 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 ला। आता हा जो निकाल आहे हा कधी लागणे अपेक्षित आहे तर महाटीटी परीक्षेचा निकाल जो आहे तर बघा अगोदर जे आहे तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं सांगितलं होतं की पुणे पोलीस विभागाचे जे प्रमुख आहेत अमिताभ गुप्ता सर त्यांनी असं सांगितलेलं आहे की पूर्ण जो तपास आहे टीटी परीक्षा संदर्भात असेल आरोग्य भरती परीक्षा किंवा माळा भरती परीक्षा किंवा शिक्षक भरती परीक्षा त्याच्या संदर्भात पूर्ण तपास जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि हा पूर्ण तपास झाल्यानंतर आरोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आलेला आहे तर एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की पोलीस विभागामार्फत जे आहे तर आता एक प्रकारचा ग्रीन सिग्नल मिळालेला आहे टी टी परीक्षेचा निकाल लावण्यासंदर्भात आता हे जे आरोपपत्र आहे हे दाखल केल्यानंतर जे आहे आता पूर्ण जे प्रकरण आहे तर ते शिक्षण विभाग जे आहे तर त्यांच्यावर अवलंबून आहे शिक्षण विभागाच्या तर्फे काय अपडेट आहे तर शिक्षण विभागाने जे आहे तर मागच्या महिन्यामध्ये फायनल आन्सर जे आहे महाटीटी परीक्षेची ती रिलीज करण्यात आलेली आहे शिक्षण विभागातर्फे आता जे आहे तर फक्त निकाल बाकी आहे महाटीटी परीक्षेचा आता जे आहे तो महाटीटी परीक्षा दोन हजार एकवीसचा निकाल जो आहे तो तो लांबला याच्यामुळे असू शकतो कारण की महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या नवीन सरकार स्थापन झालेलं आहे आणि नवीन सरकारचं जे मंत्रिमंडळ विस्तार आहे तो अजूनही झालेला नाही आहे जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि प्रत्येक खात्यासाठी एक मंत्री महोदयांची निवड होईल म्हणजे शिक्षण खातं जे आहे त्याच्यासाठी शिक्षण मंत्र्यांची निवड होईल त्यानुसार जर शिक्षण मंत्र्यांनी आदेश दिले शिक्षण विभागाला तर त्यावेळेस शिक्षण विभागातर्फे हा निकाल जो आहे तो लावला जाऊ शकतो किंवा शिक्षण विभाग जे आहे ते सुद्धा शासनाची मंजुरी घेऊन हा जो निकाल आहे हा शिक्षण विभागातर्फे लावला जाऊ शकतो आता इथे जे आहे तर महाटीटी परीक्षेचा निकाल जो आहे तो लवकरात लवकर लागण्याची चिन्हे आहे कारण का कारण की महाटीटी परीक्षा दोन हजार बावीस जी आहे तिचं सुद्धा नोटिफिकेशन यावर्षी आतापर्यंत रिलीज झालेलं नाहीये म्हणजे दरवर्षी महाटीटी परीक्षा राबविण्यात येते तर यावर्षी म्हणजे दोन हजार बावीसमध्ये महाटीटी परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं नाही आहे जी मागच्या वर्षी महाटीटी परीक्षा झाली होती नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये तीच टी पी जी परीक्षा आहे तिचा निकाल अजून प्रलंबित आहे आणि येणारी जी परीक्षा आहे ती कोणत्या कंपनीमार्फत घ्यायची आहे त्याच्या संदर्भात आणि जी परीक्षा आहे ती पारदर्शक करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील आता इथे जे आहे तर लवकर लवकर महाटीटी परीक्षा दोन हजार एकवीसचा निकाल या महिन्यामध्ये किंवा येणारा जो पुढचा महिना आहे या महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे याच्या मागचं कारण काय आहे तर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि तसंच शिक्षण विभागाला शिक्षण मंत्री जे आहे मान्य शिक्षण मंत्री ते मिळाल्यानंतर जे आहे शिक्षण मंत्र्यांतर्फे आदेश जो आहे तो जारी केला जाऊ शकतो शिक्षण विभागाला आणि किंवा मग शिक्षण विभाग सुद्धा शासनाची परमिशन घेऊन हा निकाल जो आहे तर तो प्रकाशित करू शकते आता इथे जे आहे या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये निकाल लागण्याची दाट शक्यते याच्यासाठी आहे कारण की महा दोन हजार बावीसचं जे नोटिफिकेशन आहे ते येणाऱ्या सप्टेंबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये येऊ शकतं कारण की जर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जर नोटिफिकेशन आलं महा टी टी दोन हजार तर परीक्षा जी आहे ते डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये कंडक्ट होऊ शकते महा दोन हजार बावीस ची तर याच्या संदर्भातच हा व्हिडिओ होता आणि तुम्हाला सांगणं आवश्यक होतं कारण सध्या जे आहे तर तुम्ही बघत असाल की शिक्षक भरती संदर्भात नवीन नवीन जाहिराती प्रकाशित होत आहेत दैनंदिन किंवा दररोज न्यूजपेपरमध्ये आणि त्या संदर्भात संस्थाचालक जे आहे किंवा त्या संदर्भात जे आहेत ते वेगवेगळ्या शिक्षण संस्थांवर नियुक्ती करण्यात येते शिक्षकांची तसेच पवित्र पोर्टलवर सुद्धा सध्या अपडेट आलेले आहे ज्यांचं सेल्फ सर्टिफाय जे जा आहे ज्यांनी केलेलं नाही आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केलेली नाही आहे पवित्र पोर्टलवर त्यांना जे आहे ते त्यांची जी प्रोफाईल आहे ती अपडेट करायची सांगितलेली आहे कारण की एकशे शहाण्णव संस्थांसाठी जी ज्या जागा आहेत त्या लवकरच भरण्यात येणार आहे तर आता जे आहे तर अपूर्ण राहिलेली शिक्षक भरती होते तर अपूर्ण राहिलेल्या शिक्षक भरती सोबत, -सोबत जर टी परीक्षेचा निकाल लवकर लागला तर जे उमेदवार ज्यांना फायनल आन्सर की आल्यानंतर माहीत आहे की आपण या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकतो ते उमेदवार निश्चितच आस लावून बसलेले आहेत या परीक्षेच्या निकालाकडे कारण की त्यांना माहिती आहे की निकाल आल्यानंतर आपल्याजवळ जे आहे ते सर्टिफिकेट येणार आहे महाटीटी परीक्षेचं आणि नंतर आपण कोणत्याही शिक्षण संस्थेवर जे आहे ते शिक्षण म्हणून रुजू होऊ शकतो आणि ज्या विद्यार्थ्यांना निश्चित माहीत नाही आपण पास होणार आहे किंवा नाही ते सुद्धा आणि ज्या विद्यार्थ्यांचे कमी स्कोर आहे ते सुद्धा हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते आस लावून बसलेले आहेत निकालाकडे महाटीटी परीक्षा दोन हजार एकवीसच्या कारण जर महाटीटी परीक्षा दोन हजार एकवीस मध्ये काही कारणास्तव जर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले तरी सुद्धा ते पुढची जी येणारी टी टी परीक्षा आहे ती परीक्षा देऊ शकतात तर लवकरात लवकर जे आहे तर शासनाने यावर महा टी टी परीक्षा दोन हजार एकवीस जी आहे तर तिचा निकाल जो आहे तर लवकरात लवकर लागण्याची चिन्ह आहेत किंवा या महिन्यात लागू शकतो किंवा पुढच्या महिन्यामध्ये येणाऱ्या महिन्यामध्ये महा टी टी परीक्षा दोन हजार एकवीसचा निकाल लागू शकतो आणि महा टी टी दोन हजार बावीस जी आहे तिचं सुद्धा नोटिफिकेशन लवकरात लवकर रिलीज होऊ शकतं तर आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन नसल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही खरोखर महाटीटी परीक्षेचं आतापर्यंत वाट बघत होता निकाल कधी लागणार आहे कधी नाही तर निश्चिंत राहा निकाल जो आहे या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे कारण की त्या दृष्टीनं शासन जे आहे किंवा शासन स्तरावर त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वन सेकंड थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय आणि हा माझा एक व्लॉगिंग चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझं जे नवीन चॅनल आहे त्याला सुद्धा नक्की सबस्क्राईब करू शकता तर मध्ये जा आणि माझं जे नवीन चॅनल आहे त्याला सुद्धा सब्सक्राइब करा थँक्यू सो मच